दहावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या एका विद्यार्थिनीला उशीर झाला होता. आजोबांचे निधन झाल्यामुळे सर्व नातलग तिकडे गेल्यामुळे ती एकटीच निघाली होती. एकटी आणि परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अवघे 10 मिनिटे शिल्लक असल्यामुळे ती टेन्शनमध्ये होती. पुढे काय होतं बघा. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. ती रस्त्यावरच रडायला लागली. गोंधळलेली ती रस्त्यावरच लोकांना मदतीची विनवणी करत होती. इतक्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचे तिच्याकडे लक्ष गेले. त्यानंतर त्या पोलिसांनी जे काही केलं त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये शनिवारी सकाळी हावडा ब्रिज ट्रॅफिक गाईडमध्ये तैनात इन्स्पेक्टर चक्रवर्ती हे राजा कटरजवळ स्टँड रोडवर गस्तीत होते. 11:30 सुमारास शाळेच्या गणवेशातील मुलगी रडताना दिसली. चक्रवर्ती यांनी मुलीला आपल्या अधिकृत वाहनात बसवले. वाहतूक नियंत्रण कक्षाला संपर्क साधून ग्रीन कॉरिडॉरची मागणी केली. ग्रीन कॉरिडॉर म्हणजे ज्या रुग्णांचे ऑर्गन ट्रान्सप्लांट केले जातात त्या गाडीला ग्रीन कॉरिडॉर असं म्हटलं जातं. पुढील 10 मिनिटात बरोबर 11:30 केंद्राचे गट उघडण्यावेळीस तिला पोहोचवले आणि परीक्षेच्या शुभेच्छा देऊन पुन्हा आपल्या कामाला लागले. कोलकाता पोलिसांनी फोटोसह फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. अशा पोलीस कर्मचाऱ्यांची गरज आहे तुम्हाला सलाम, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिलेल्या आहेत.